नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये जगाला शून्याची देणगी दिली हे आपण जाणतोच हाच शून्य ज्या वेळेस एखाद्या अंकाच्या उजव्या बाजूस जाऊन बसतो तेव्हा त्याची किंमत दस पटीने वाढते दशक शतक सहस्र दश सहस्र अशा प्रकारे आकड्याच्या पुढे अठरा वेळेस शून्य येईपर्यंतची गणना आपण भारतीय गणितानुसार करू शकतो इंग्लिश हंड्रेड थाउजंड मिलियन बिलियन अशा प्रकारे संख्यांची गणना केली जाते यापैकी थाउजंड हा शब्द लिहिताना मात्र बऱ्याच वेळेस तो आठ अक्षरी पूर्ण शब्द न लिहिता के हे अक्षर लिहिलं जातं के हे लघुरूप सर्रास वापरलं जातं तसं पाहिले तर थाउजंड या शब्दात के या अक्षराचा माग मूस देखील नाही असं असूनही या शब्दाचे लघु रूप हे केले के जाते है की नाही या मागे एक मजेशीर कथा आहे याचा संबंध इंग्लिशच्या आधी फ्रेंच आणि त्याही आधी ग्रीकांपर्यंत जाऊन पोहोचतो तर हा के कुठून आला आहे त्यास थोडक्यात सांगणार आहे मी तुम्हाला के या लघु रूपाचं उगम स्थान आताचे नसून फार पुरातन आहे आधी म्हटल्याप्रमाणे एक ग्रीक शब्द यासाठी कारणीभूत आहे ग्रीक भाषेत की लिओ हा शब्द थाउजंड या अर्थी वापरला जातो या ग्रीक शब्दाचा अर्थ कालगणनेशी निगडित आहे पण आणखी खोलात शिरून पाहिले असता या शब्दाचा अर्थ अनिश्चित काळाचे मापन असा होतो सोप्या शब्दात सांगायचं झालं जा तर हा अर्थ हजार असा नसून हजारो असा आहे ग्रीकामध्ये वापरला जाणारा कि लिओ हा शब्द पुढे फ्रेंचांनी आपलासा केला फ्रेंच लोकांनी या ग्रीस मधून आयात केलेल्या शब्दाचे आपल्या हिशोबाने बारस केलं आणि सुटसुटीत असं किलो हे रूप दिले इसवी सन सतराशे नव्वद नंतर फ्रान्समध्ये मेट्रिक मापन प्रणालीचा उदय झाला सर्वत्र सोप्या पद्धतीने वापर जाता येईल अशा प्रकारची रचना असलेली ही प्रणाली शेजारच्या ब्रिटनने नाकारली असली तरी आज जगभर हीच मापन प्रणाली प्रमाण मानली जाते या मापन प्रणालीत मोजमापाची परिमाणे दहाच्या पटीत बसवली गेली यात मीटर हे एकक असेल तर दहा मीटर म्हणजे डेका मीटर शंभर मीटर साठी हेक्टोमीटर याचप्रमाणे किलोमीटर किलो असे संबोधले जाऊ लागले त्यामुळे हजार या संख्येला किलोचे संबोधन कायमचे चिटकले याप्रमाणेच सगळ्या परिमाणांमध्ये किलोमीटर किलो ग्रॅम किलो, किलो टन अशा प्रकारे मापनास सुरुवात झाली ही मापन प्रणाली जगभर वापरली जात असल्याने किलोचा प्रसार सर्वत्र झाला आणि हळूहळू आर्थिक व्यवहारातही या शब्दाने शिरकाव केला त्यामुळेच आता एक हजार दहा हजार पंधरा हजार यासाठी एक के दहा के पंधरा के असे लघु रूप सर्रास वापरलं जातं जर तुम्हाला असेच व्हिडिओ वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहायचे असतील तर माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद